आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। लोकसभेमध्ये ठाकरे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली आहे। उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेल्याचा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला। त्याला प्रत्युत्तर देताना अरविंद सावंतांनी श्रीकांत शिंदेंवर हल्ला केला। यावेळी मंत्री नारायण राणे हे शिंदेंच्या मदतीला धावले। मोदी सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला आहे। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली। आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। विरोधकांना यूपीएची लाज वाटते कारण त्यांना फक्त घोटाळे आठवतात, म्हणून त्यांनी इंडिया हे आघाडीचं नाव ठेवल्याचंही ते म्हणाले। खासदार श्रीकांत शिंदेंनी सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं गेलं हे वाक्य जेव्हा श्रीकांत शिंदेंनी उच्चारलं तेव्हा विरोधी बाकांवरून आवाज आला, तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येतं का असा सवाल विरोधकांनी विचारला आणि त्यानंतर श्रीकांत शिंदेंनी संपूर्ण हनुमान चालीसा म्हणून दाखवलं। खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी सरकारवरती जोरदार हल्ला बोल केलाय। सरकार कामाचा प्रचार करताना 9 वर्षातील नवरत्न याचा उल्लेख करतात, मात्र सुप्रिया सुळेंनी महागाई संदर्भात बोलत सरकारवर निशाणा साधला। आणखी एका कोविड घोटाळ्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय यांनी केलाय। 100 कोटींचा मुलुंड कोविड हॉस्पिटल घोटाळ्याचा आरोप केला गेला। या कोविड सेंटरचं कंत्राट देताना घोटाळा झाल्याचा आरोप सोमय यांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सोमय यांनी केली आहे। दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उबाठा नेते अनिल परब यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती टीका केली। राजकीय सूडबुद्धीनं खोटे आरोप आपल्यावरती करण्यात आल्याचा घणाघात परब यांनी केला। लोकायुक्तांच्या अहवालामध्ये देण्यात आलेल्या क्लीन चीटमुळे हे सर्व कटकारस्थान समोर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। मुंबईतले टोल नाके बंद करावेत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली होती। त्यांच्या या मागणीवर मनसेचे नेते अमेय खोपकरांनी ट्विट करून टोला लगावला। उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना टोल नाके बंद करायचं का नाही सुचलं, धमक नाही तर फुकटची आश्वासनं द्यायची कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मुंबईमधल्या टोलनाके बंद करण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे। मुंबईमध्ये टोलनाके 2026 पर्यंत बंद होणार नसल्याचं माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केलं। एमईपी कंपनीला 2242 कोटींचं कंत्राट देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाला होता, तर हा वाद नसून गैरसमज झाल्याचं स्पष्टीकरण मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं। दरम्यान जे निधी द्यायचे राहिलेत त्याबाबत चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे पक्षाला सोड चिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। मल्हारबाग इथे ते कार्यकर्त्यांशी चर्चा करत असून या संदर्भात बुधवारी ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यामधील शिर्डी इथे 11 ऑगस्टला शासन आपल्या दारी कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमाला 30,000 लाभार्थी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालकमंत्री विखे पाटलांनी दिली। कार्यक्रमाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खासदारांनी 10 वर्षात काहीच केलं नाही, ते सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत। 2024 साली त्यांच्या व्हेंटिलेटरची वायर खेचून त्यांना राजकीय भावपूर्ण श्रद्धांजली देणार असल्याचा टोला आमदार नितेश राणेंनी खासदार विनायक राऊत यांना लगावलाय। नागपुरामध्ये भाजपच्या महिला नेत्या सना खान बेपत्ता झालेल्या आहेत। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून अधिक तपास सुरू आहे। जबलपूरमधील एकानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। त्यानंतर पोलिसांचं एक पथक तातडीनं जबलपूरला रवाना झालंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यावर शिस्तपालन समितीनं पत्रकार परिषद घेऊन तुपकरांना 15 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ दिलाय, मात्र तुपकर यांनी आपलं म्हणणं अगोदरच मांडलं असल्याचं सांगितलंय। बीआरएस पक्ष म्हणजे आधुनिक मोगल असून ते महाराष्ट्र लुटण्यासाठी येत असल्याची टीका काँग्रेस नेते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली। ते सोलापुरात बोलत होते आणि यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह बीआरएस पक्षावर निशाणा साधला। आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपसोबत कधीही तडजोड करणार नाही असा शब्द
शरद पवारांनी दिल्लीतल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे। नवी चळवळ उभी करावी लागली तरी चालेल, भाजपनं आपल्या कायदेशीर लढाईमध्ये कितीही अडचणी आणल्या तरी देखील दबावाला बळी पडणार नाही असं देखील पवारांनी म्हटलंय। बृहन्मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या लॉट 12 अंतर्गत काढण्यात आलेली निविदा स्थगित केल्यामुळे सामान्यांना प्रसाधन गृहाची सुविधा मिळत नसल्यानं सामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय आणि या संदर्भात महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सदरची निविदा प्रक्रिया सुरू ठेवण्याची मागणी केली आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलं। भविष्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, ते दोघे भाऊ आहेत असं सुतोवाच संजय राऊतांनी केलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानामध्ये उतरले आहेत। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला शरद पवार यांची पुण्यामध्ये सभा होणार आहे। राष्ट्रवादीतील फुटीनंतरची ही दुसरी सभा आहे। औरंग्याला मोठं करण्याचं षडयंत्र सुरू असून नेमाडे त्याला खतपाणी घालण्याचं काम करत असल्याची टीका भाजपा आमदार नितेश राणेंनी केली। औरंग्याला मोठं करणाऱ्या लोकांना पुरस्कार द्यायचे का असा सवाल उपस्थित करत सरकारनं दिलेले पुरस्कार परत घ्यावे अशी मागणी नितेश राणेंनी केली। मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये राहूनच काम करणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली आहे। मी या पक्षात जाणार, मी त्या पक्षात जाणार अशा अफवा सुरू आहेत आणि त्या अफवा थांबाव्यात असंही तुपकरांनी म्हटलं। अखेर 7 दिवसानंतर बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी संप मागे घेतलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। कंत्राटी कामगारांच्या सर्व मुख्य मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या। बोदवड तालुक्यामधील हरणखेड गावातून शहरापर्यंत एसटीच्या फेरीमध्ये वाढ करण्यात आली। दिवसभरामध्ये एकच फेरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना 3 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। अखेर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतर एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली। पवनी तालुक्यामधील पौना गावामध्ये वाघ मुक्त संचार करताना दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान वनविभागाचं पथक गावात दाखल झालं असून वाघाला जंगलाच्या दिशेनं पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। लातूर महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करता 4% सूट दिली जाणार आहे। 31 ऑगस्ट पर्यंत कर भरणाऱ्यांना ही सूट दिली जाईल, त्यामुळे ऑगस्टपूर्वी मालमत्ता कर भरण्याचं आवाहन पालिका आयुक्तांनी नागरिकांना केलं आहे। जळगाव शहरामधील काशीबाई कोल्हे शाळेमध्ये पोलीस प्रशासनाकडून मॉक ड्रिल करण्यात आलं। शाळेमध्ये 2 दहशतवादी शिरल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मिळाली होती आणि त्यानंतर तातडीनं पोलीस जवान घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यानंतर हे मॉक ड्रिल असल्याचंही समोर आलं। जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्याची अधिसूचना नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आली आणि त्यानुसार नगर परिषदेचा बोर्ड हटवून महानगरपालिकेचा बोर्ड लावण्यात आला आणि यानंतर अर्जुन खोतकरांनी कार्यकर्त्यांसह महापालिकेसमोर फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष साजरा केला। प्रसिद्ध कीर्तनकार हवप इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टानं झटका दिलेला आहे। हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टानं इंदुरीकरांची याचिका फेटाळली, त्यामुळे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय। पुत्रप्राप्तीबाबत कोणताही वैज्ञानिक आधार नसलेलं दिशाभूल करणारं विधान केल्यानं त्यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते। शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषानं 46 जणांची तब्बल 5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना कोर्टानं 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दराडे यांच्यासह त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याविरुद्धही हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या कुडाळ नगर पंचायतीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडा जंगी पाहायला मिळाली। कुडाळच्या हद्दीमधील केळवाईवाडी ते डॉक्टर नगरपर्यंतच्या ओहळमोजणी विषयावरून भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नगरसेवकांमध्ये हा वाद झाला। संपूर्ण राज्यभरामध्ये डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात आलेली असून मुंबई पुणे ठाणे चंद्रपूर गडचिरोली इथे रुग्णसंख्या जास्त आढळून येते आहे। धाराशिवमध्ये देखील डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात असून डोळ्यांबरोबरच मलेरिया चिकुनगुनियाचे रुग्णही वाढत आहेत आणि त्यामुळे आरोग्य विभागानं पथकं तैनात केल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे। चिपळूणमधील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। दरम्यान निलिमाचा घातपात झाल्याचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाही। दरम्यान व्हिसेरा तपासल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे।
निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलिसांचा तपास सुरूच आहे. गेल्या 5 दिवसांपासून जगबुडी नदीमधील वस्तूंचा कसून शोध घेतला जातोय. स्थानिक विसर्जन कट्टाच्या मदतीने पोलीस ही शोधमोहीम राबवत आहेत. निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यात निलिमा एका जोडप्याला भेटल्यानंतर काही वेळातच एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचंही दिसून येत आहे. तसंच निलिमा मृत्यू आधी एका तरुणालाही भेटल्याची माहिती समोर येते. रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे इथल्या मधलीवाडी वाडकरवाडी परिसरामध्ये मोठमोठ्या भेगा जाऊन जमीन खचली आहे. या ठिकाणी भात शेती असताना शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरवर्षी होणाऱ्या या भूस्खलनानं शेतकरी मात्र हताश झालेले आहेत. आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. महापालिकेचा मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण मुंबईतील 10% पाणी कपात जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता मुबलक साठा असल्याकारणामुळे बुधवारपासून पाणी कपात रद्द केली जाणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबई परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्यानंतर मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आलेली होती. मात्र महापालिकेनं आता मुंबईकरांना मोठा दिलासा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारपासून मुंबईतील 10% पाणी कपात रद्द करण्याचा मोठा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. धुळ्यामधील स्वामीनारायण मंदिरामध्ये मॉक ड्रिलमध्ये सहभागी झालेल्या एकाला संतप्त नागरिकांनी चोप दिला. मंदिरामध्ये दहशतवादी शिरल्याची बातमी समजताच गोंधळ उडाला. मात्र हे मॉक ड्रिल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर संतप्त नागरिकांना दहशतवादी बनवलेल्या एकाच्या श्रीमुखातच भडकावली. मुळशीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. धनंजय देसाईंविरोधात गुंडगिरीचा आरोप करत मोर्चा काढण्यात आलेला असून तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. मुंबईमधील बोरीवली भागामध्ये मनपाच्या आर विभागातील कार्यालयामध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नांवरून अभियंत्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. वेळ मागूनही ते कार्यालयामध्ये उपस्थित न राहिल्यानं मनसेकडून आंदोलन केलं गेलं. भंडाऱ्यामध्ये विदर्भ युवा क्रांती संघटनेकडून पवनी नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे. गरिबांसाठी असलेल्या घरकुल योजनेतील थकीत हप्ते देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे. भुसावळच्या खडका रोडवरील मिल्लत नगर परिसरामध्ये वेळेवरती पाणी पुरवठा होत नाही. पाणी दूषित आणि दुर्गंधीयुक्त आहे आणि या भागामध्ये स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यामधील गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. गेवराई तालुक्यामधील धुमेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळा सुरू झाल्यापासून हजर झालेच नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्यात आलं. संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात मनमाडमध्ये आरपीआयच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. भिडेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं. बीडमध्ये मनसेनं खड्ड्यांविरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं आणि यावेळी खड्ड्यांभोवती भव्य रांगोळी काढत त्यात आय लव्ह यू असं लिहिण्यात आलं. तसंच झाडं देखील लावण्यात आली. नवी मुंबईमध्ये रिक्षा पार्किंगच्या वादामधून एकाची निर्घृणपणे हत्या झाली. तुर्भे भागामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे. मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करणाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीजवळून 13 बाईक, 1 कार आणि भंगारात विकलेले बाईकचे सुटे भाग असा 11,80,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोलर मशीननं अचानकपणे पेट घेतला. आगीची बाब लक्षात येताच तातडीनं अग्निशमन यंत्राच्या मदतीनं आग विझवण्यात आलेली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणि या क्षणाची आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत.